स्वागत आहे तुमचं आपला यूट्यूब चॅनल मी आणि माणुसकी मध्ये. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरेच राहा. तर चला, आजचा विषय असा आहे, आज एक फोन आला मला आणि त्या फोनमुळे काय झालं, जुन्या सगळ्या गोष्टी मला आठवल्या. जुन्या म्हणजे कोणत्या गोष्टी? आंतरजातीय विवाह. या विषयावर मला बरेच जण कमेंट करतात, ताई लव्ह मॅरेज करावं की नाही करावं, अरेंज मॅरेज बेटर की लव्ह मॅरेज बेटर. आणि माझा अनुभव, मला लग्नाला 16 वर्ष झाले, माझ्या अनुभवावरून बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगते. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो, कोणाचा चांगला असतो कोणाचा वाईट असतो. जरुरी नाही की अरेंज मॅरेज केलं म्हणजे तुम्ही 100% सुखी राहता असंही नसतं, लव्ह मॅरेज केलं म्हणजे तुम्ही 100% बरोबर असता असंही नसतं. प्रत्येक म्हणतात ना, नाण्याच्या दोन बाजू असतात, तसंच आपला संसार असतो. तो अरेंज मॅरेज करा किंवा लव्ह मॅरेज करा. असंच माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला, मला युट्यूब थ्रू मिळाली. म्हणजे ती माझी कॉलेज फ्रेंड होती आणि कॉलेज फ्रेंड युट्यूब थ्रू मिळाली आणि माझं जसं आंतरजातीय विवाह झालाय सेम तिचं तसंच झालं आहे. म्हणजे ती पण आईकडली ओबीसी आणि इकडली SC मध्ये आहे आणि माझं पण तिकडलं ओबीसी आणि इकडे SC मध्ये आहे. तर आमच्या दोघींचं सारखंच आहे. मेन म्हणजे कॉमन गोष्ट ही का, तिच्या पण सासरचे लोक खूप चांगले आहे आणि माझ्या पण खूप चांगलेच आहे. माझे व्हिडिओ तुम्ही बघत असाल, लव्ह मॅरेज नंतर तिला जे येणारे अनुभव आहे, व्हिडिओ टाकताना तिला आलेले 1-2 कमेंट आहे. ती कशी थोडीशी धार्मिक होती त्यामुळे तिला ती लग्नानंतर सुद्धा थोडं करते. मी कशी लग्नाआधीच थोडीशी नास्तिक सारखी होती त्यामुळे मी लग्नानंतरही बऱ्याचशा गोष्टी नाही करत. म्हणजे मी लग्नाआधीपासूनच तशी होती, म्हणजे मला लग्नाआधी मी जास्त उपवास येते काय करायची. पण ती धार्मिक होती त्यामुळे तिचं हे लग्नानंतर सुद्धा थोडी थोडी सवय असते प्रत्येकामध्ये. आपण लहानपणापासून ज्या वातावरणात वावरतो त्या वातावरणाची सवय असते. एकदम तुटायला वेळ लागते ना, आणि हळूहळू ती करते, ती दोन्ही पण मॅनेज करते. ती म्हणे मी दोन्ही पण मॅनेज करते. मी म्हटलं तुझ्या घरच्यांना सगळं पटतं ना, मग तुला जसं वागायचंय तसं तू वागू शकते. तुझ्या सासू सासऱ्यांना सगळं पटतं ना, ती म्हणते मला माहेरात बोलावतात, म्हणजे तिची आई तिचे वडील त्यांचा सांभाळ तिचे मिस्टर स्वतः करतात, त्यांना आधार म्हणून सपोर्ट सिस्टम म्हणून कोणीच नाही. तर दोघी बहिणी मोठ्या, तिच्या लहान बहिणीचं लग्न सुद्धा हिनीच केलं, माझ्या फ्रेंडच्या फ्रेंडनी केलं. तिच्या घरी नक्की जाईन तुम्हाला मी, आणि स्पेशल तिच्यावर व्हिडिओ टाकेल. ती नेहमी सगळ्यांना हसवते पण स्वतः इतकी दुःखी असते ती. ती नेहमी स्वतःला, म्हणजे ती खूप कठीण परिस्थितीतून गेली आहे. आमच्या दोघींचं सेम आहे. पण ती मला सांगा अशा अशा कमेंट येतात ना म्हणे मला, कधी कधी तू असं केलं तसं केलं, कधी नातेवाईकाच्या लग्नात जातो म्हणे तिथे बोलावतात पण अपमान केल्यासारखं वागतात. तर मी तिला एकच सजेस्ट केलं, तर जायचंच नाही. जिथं आपल्यापेक्षाही जास्त आपल्या नवऱ्याचा जिथं अपमान होत असेल तिथं जायचं नाही, मग तो जातीत असो किंवा अथवा जातीतला नसो. पण जिथं आपली रिस्पेक्ट नसेल, जिथं आपल्या नवऱ्याची रिस्पेक्ट नसेल तिथं जायचं नाही. असं पुष्कळ माझ्याशी पण असं पुष्कळ झालं. मला म्हणजे असं बोलवायचं, चांगलं बोलवायचं आणि मग तिथं जाऊन असं अपमानास्पद वागणूक द्यायची, जेणेकरून त्यांना जाणवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही बोलावता तसंही माना नाही कोणत्या गोष्टीला, पण तिथं जाऊन तुमचा अपमान करतात, तुमच्या नवऱ्याला पण असंच मग असं चार चौकात वागणूक देतात. ते आपल्याला कळतं, मग मी तिथे डबल जात नसते. मला कळतं यांना काय बोलायचं असतं काय नाही. मी कसं आहे, मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कधीच कोणी मला त्रास दिला हे मी अजूनही सांगितलं नाहीये. माझ्या बॅक व्हिडिओमध्ये जा, आंतरजातीय विवाहाचं तुम्ही पूर्ण माझे व्हिडिओ बघाल. मी कधीच सांगितलं नाही मला त्रास दिला नाही, कारण का ज्यांनी मला त्रास दिला त्यांचं नाव काढलं ना तरी मला त्रास होतो. आणि मग त्रास झाला का मग मला त्या माणसांचं मला नाव सुद्धा काढा वाटत नाही. म्हणून मी तिला तेच सांगितलं का, तुला जर त्रास होत असेल तर तू त्या माणसाच्या दूर राहायचं, त्या माणसाला इग्नोर करायचं. ते लोक असेच करतात, आपण कमेंट थ्रू काही उत्तर द्यायचं, मग कोण एकमेकाच्या याच्यावर बोलायचं, मग ते लोक तिकडून बोलतात, मग दुसरे बोलतात. म्हणजे आपण इथं व्हिडिओ बनवतो आणि आपल्या घरात भांडणं लागतात. मी तिला तेच सांगितलं, ते ती म्हणे हो तुला अनुभव आहे म्हणे, ते युट्यूबर आहे. ती पण युट्यूबरच आहे आता, तिचं नाव आहे रश्मी सोनवणे आणि अमरावतीची आहे ती. ती टिकटॉकवर चांगली फेमस होती आणि खूप छान माझी कॉलेज मैत्रीण होती आणि खूप स्ट्रगल केला तिने. आम्ही दोघेही सारख्याच होतो स्ट्रगल बाबतीत. आणि बघा, मेन म्हणजे तिच्या लग्न आधीची कंडिशन जशी, आई वडिलाच्या घरची खूप गरीब होती ती पण, आणि आमचं बरंचसं सेम लग्न पण तसंच झालं. आमचं इंटरकास्ट मॅरेज आमचं दोघींचं सेम तसंच झालं. आणि तिचा पण नवरा खूप छान असावा आणि तिची सासू खूप छान आहे, तिची ननद खूप छान आहे. ती म्हणाली मला, मी असं
केलं जरी असतं ना तरी मला असं सासर मिळालं नसतं, कारण की ती खूप फ्री विचारायची होती, तिला तिच्या आई वडिलांचं सुद्धा सांभाळ करावा लागतो, म्हणून असं कोणी करू देत नाही सहसा, पण तिचे मिस्टर, तिची सासू या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करते, हे प्रत्येकाच्या घरात तुम्हाला बघायला नाही मिळणार, असं असं खूप कमी लोकांमध्ये मिळतं. आणि राहिला आंतरजातीय विवाह करण्याचा प्रश्न, मला हरेक कमेंटमध्ये, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकले तेव्हा तर आलेच, पण जेव्हा मी लाईव्ह जाते ना त्या लाईव्हला सुद्धा मला हाच प्रश्न विचारतो, ताई मी लव्ह मॅरेज करू का, मी हे करू का, माझं एवढंच सांगणं आहे, मला 16 वर्ष झाले माझ्या लग्नाला लव्ह मॅरेज करायला, मला अजूनही काही काही गोष्टी, असं नाही का आपल्या धर्मात कोणी त्रास देत नाही, प्रत्येकाच असतो, मला माझ्याही घरात कधी कधी, म्हणजे आपण कुठं जातो कधी लग्नाला, तुम्हाला तुमच्या घरच्यांविरुद्ध कोणी भडकवतं, लग्न माझं नवीन नवीन असताना मला माझ्या सासरजांबद्दल बऱ्याच लोकांनी काही काही सांगितलं असतं, जवळचेच लोक करतात, बरं असे दूरचे करत नाही, मी अजूनही सांगते. मग आपल्याला वाटतं हा जवळचा हा खोटा कसा बोलत असेल, पण लोकांच्या बोलण्यावरून तुम्ही तुमच्या घरात कधीच वाद नका करू, लोकांना तुमच्या घरात जर चांगलं घडत असेल तर ते त्यांना आवडत नाही, आणि मी त्या लोकांच्या बोलण्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. तसंच त्यांनी माझ्या आई वडिलांना पण असं, म्हणजे आईला पण सांगायचा प्रयत्न केला होता माझं लव्ह मॅरेज झाल्यानंतर, इच्छा सासरचे लोक चांगले नाही, पण म्हणतात ना आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं कसं, आणि आपला नेचर चांगलं असलं ना समोरचा कसा येतो तो आपल्याशी चांगलाच वागणार. आणि माझे सासू सासरे तर खूप साधे आहे स्वभावाने, त्यांच्या मनातही कधी अशी सुनांबद्दल हे नव्हतं, आणि खूप स्वभावाने पण खूप लोकांनी त्यांच्याबद्दल खूप काही सांगितलं होतं, पण तसे बिलकुल नव्हते, आणि मी सुद्धा ते मनात घेतलं नव्हतं, कारण का मी लग्न करायच्या आधी इतर मुली कशा धरतात, म्हणजे बस मुलांचा पैसा बघतात, मुलांचं मग तो मुलगा कसाही असो, त्याची इस्टेट किती आहे, त्याचं बँक बॅलन्स किती आहे, पण मी ह्या गोष्टीचा तेव्हाही विचार केला नव्हता आणि आताही कधी विचार करत नाही, कारण का आपली बँक बॅलन्स म्हणजे लग्नानंतरची आपलं कुटुंब असतं, आणि कुटुंब मला किती महत्वाचं आहे हे माझ्या आईकडे कळलं. माझ्या आईने एकटीने खूप स्ट्रगल केल्या जीवनामध्ये, आम्हाला पालन पोषण करताना कुटुंबाचे तिला बिलकुल सपोर्ट नव्हता त्या गोष्टीला कधी, तिने आम्हाला असं वाढवलं आहे माझ्या आईने, स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन तिने आम्हाला वाढवलाय. मग मला असं वाटायचं मी लग्न करेन तर जॉईंट फॅमिलीतच करेन, मला नेहमी इच्छा होती, मी जरी अलग राहते तरी आम्ही असं कुटुंब म्हणून राहतो. माझ्या नंदा म्हणा, मी लग्नात हे सगळं बघितलं होतं, माझ्या नंदा मी असं नाही का आजकालच्या मुली काय करतात, बस मुलगा आवडला त्याची फॅमिलीमधले लोक कसे आहेत, तुम्ही त्या घरात तुमच्या आई वडिलांचं घर सोडून जेव्हा येता ना तेव्हा ते कुटुंब कसं आहे, तो जात धर्म माझ्यासाठी ते नंतरच्या गोष्टी आहे, पण ते कुटुंब कसं आहे, त्या कुटुंबातले लोक तुम्हाला सामावून घेईल का याची तुम्हाला खात्री असली पाहिजे, कारण का कसं आहे ना लग्नानंतर जरी तुम्हाला नवऱ्यासोबत राहायचं आहे पण कुटुंबासोबत तुम्हाला तुमची सुख दुःख सगळं शेअर करावं लागतं. लग्नानंतर मुलगी जातीत लग्न करो किंवा आंतरजातीय लग्न करो, तुम्हाला सासऱ्याच्या घरी राहावं लागतं आणि त्या लोकांमध्ये तुम्हाला मिसळावं लागतं, म्हणून ते लोक पहिले महत्वाचे असणं, नुसतं नवरा चांगलं असणं महत्वाचं नाही. मी अजूनही सांगते तुम्हाला लव्ह मॅरेज करत असताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि मी माझ्या जेव्हा सासरीची म्हणजे ओळख, म्हणजे असेच काय फंक्शन मध्ये कार्यक्रमात जात होती ना, मी अशी ओळखीचीच होते, म्हणा हे आमचे फॅमिली फ्रेंड मध्येच होते माझे मिस्टर, त्यामुळे त्यांची फॅमिली सुद्धा माझ्या ओळखीची होती, आणि सगळ्यांची नेचर मला आपल्याला कसं, आपण मी जॉब करते तर मला थोडं तरी नेचर लक्षात येते हा व्यक्ती कसा आहे, यांच्या बहिणी पहिलेपासूनच खूप चांगल्या होत्या आणि मी फॅमिलीमध्ये पहिलेपासून थोडीशी ओळखीचे होते, म्हणून ते मी मिसळून म्हणजे त्यांच्याशी बोलणं हे असायचं, आणि त्यामुळे मला कळलं होतं की फॅमिली तर खूप छान आहे, म्हणून मला म्हणून मी तेव्हा शुअर झाली का नाही हे खरंच घरातले लोक खूप चांगले मुली, मला कोणी लग्नानंतर किती भडकायचा प्रयत्न केला माझ्या सासरच्यांबद्दल माझ्या फॅमिलीबद्दल, पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल तीच शंका आली नाही, कारण का ते दिसत कोणाच्या सांगण्यावरून आपण कोणाला गृहित धरून त्याचे हा खराब आहे म्हणून करायचं नाही, ते नॅचरलच चांगले होते, त्यामुळे मला चांगला अनुभव आला, त्यामुळे मी 16 वर्ष माझ्या जीवनातलं माझ्या सासरच्या मंडळींसोबत काढू शकली, माझ्या सुख दुःखात माझ्या घरातले पूर्ण कुटुंब, माझी मोठी जाऊ म्हणा, माझ्या डिलेव्हरी ह्या माझ्या सासरच्यांनीच केला, माझ्या माहेरचं कोणीच नव्हतं डिलेव्हरीच्या दरम्यान, फक्त सेकंड डिलेव्हरीच्या वेळेस माझी लहान बहीण आणि माझी आई हे 8 दिवस राहायला आले होते, कारण का ते पण माझी ननद वारली होती मोठी डिलेव्हरीच्या दरम्यान, म्हणून माझ्या आईला
8 दिवस ठेवलं होतं ना, तर माझ्या सासूने असं कधीच म्हटलं नव्हतं का तुझ्या आईचं काम आहे बाहेर डिलिव्हरी करणं हे ते सगळं माझ्या सासूने केलं. माझ्या आई वडिलांना सुद्धा त्या गोष्टीचा कधी त्रास दिला नाही, ब्लेम केला नाही. माझ्यात भरपूर चुका होत्या लग्नाच्या आधी, मी सांगते तुम्हाला, मला व्यवस्थित स्वयंपाक नव्हतं करते सगळ्या गोष्टी. पण हे सगळं माझ्या घरच्यांनी मला समजवून सामावून घेतलं म्हणून मी आज टिकले. आणि लव्ह मॅरेज करताना मी अजूनही एकदा सांगते, कोणाचं मला माहित नाही पण माझ्या अनुभवून सांगते, तुम्हाला जर फॅमिली चांगली असेल, नवरा चांगला असून जमत नाही, त्याचं कुटुंबही खूप गरजेचं असतं. जसं मला माझ्या आई वडिलाला, माझ्या भावाला, माझ्या वहिनीला, माझ्या बहिणीला चोरून लपून करावं लागत नाही नवऱ्याचं, म्हणजे चोरून लपून मला करावं लागत नाही माझ्या नवऱ्याच्या. बऱ्याचशा कुटुंबामध्ये असं चोरून लपून करावं लागतं आपल्या माहेरच्यांचं, मला ते कधीच करावं लागलं नाही. माझा नवरा स्वतःहून, मी 500 म्हटलं तर 1000 देते, 1000 ड्रेस घे असं म्हणते माझ्या बहिणीसाठी, माझ्या आईसाठी. इतकं म्हणजे माझ्या नवऱ्याचं, माझ्या जेवढं त्यांच्या बहिणीवर प्रेम आहे तेवढंच माझ्या बहिणीवर सुद्धा ते करतात. त्यामुळे असं बॅलन्स माझ्या कुटुंबात आहे, माझ्या सासऱ्यांच्यामध्ये आहे, म्हणून मी या घरात टिकली. असं नाही का आमच्या, मला कमेंटमध्ये बरेच जण म्हणतात नाही आमच्या जातीमध्ये टिकून घेतात, असं नसते. जात कोणची असो, माझ्या माहेरची असो किंवा माझ्या सासरची असो, प्रत्येक जातीमध्ये माणसं चांगली असली ना तुम्ही कुठेही टिकता. माझं सांगण्याचं तात्पर्य, माणसं चांगल्याचं तुम्ही कुठेही टिकता आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा खूप ऍडजस्टमेंट करावं लागते. आईकडला मी पण आईकडेच ठेवावं लागते, सासरकडला सासरकडे जपावं लागते. नाही मी माझ्या आईकडे, माझा बाप श्रीमंत आहे, माझ्या बापाकडे पैसे होते, तुमच्या वडिलाचा पैसा, तुमच्या वडिलाची श्रीमंती तिथंच ठेवावं लागते आणि तुमच्या घरी जसं वातावरण त्याच्यात वावरावं लागते. आणि पुष्कळ लोक म्हणतात की लव्ह मॅरेज केलेल्या मुली चांगल्या नसतात, लव्ह मॅरेज केलेल्या मुलींचे आई वडिलांचे संस्कार चांगले नसतात, लव्ह मॅरेज केलेल्या मुली वेगळ्या असतात. वेगळ्या नसतात, सर्वसामान्यासारख्याच असतात आणि त्यांच्या आई वडिलांनी त्यांना चांगलेच संस्कार दिले असतात, वाईट संस्कार दिले नसतात. प्रेम करणं ही जर तुम्ही देवधर्माला मानता, श्रीकृष्णाने प्रेम केलं होतं, सगळ्यांनीच प्रेम केलं होतं, त्यांचा आदर करता, तर मग तुम्ही इतर लोकांना का बरं असे घाण बोलता, लव्ह मॅच केलेल्या मुली अशा असतात. देवधर्मात तुम्हाला सगळं जमतं आणि माणसाने केलं तर वाईट म्हणता, ह्या गोष्टी चुकीच्या आहे नाही का? आणि ज्या ज्या घरात तुम्ही लग्न करून जाता ना, त्या घरात तुम्हाला त्याच्या घरात जे करत ते तुम्हाला पटलं पाहिजे, नाही तर मला नाही. मग तर मला नवरा पटला, बाकीचे नाही पटले, त्याच्या घरचे नाही पटले, मग तुम्ही तिथं तिथं तुम्ही 2-3 वर्षातच घरी परतण्याची वेळ येईल तुमच्यावर. कारण का तुम्हाला मनापासून त्यांना स्वीकारावं लागेल. मनापासून नवऱ्याला जेव्हा आपण आपला नवरा मानतो ना, त्याच्या कुटुंबाला सुद्धा मनापासून मानावं लागतं, तेव्हा त्या गोष्टी ऍडजस्ट होतात आणि तेव्हा तुम्ही लव्ह मॅरेज करा. नाहीतर तुम्हाला कोणतीच गोष्ट पटत नसेल, तुमच्या मनासारखी हर एक गोष्ट तुम्हाला वाटत असेल झाली पाहिजे, तर मग तुमच्यासाठी अरेंज हा पर्याय सगळ्यात बेस्ट आहे. मग तुम्ही लव्ह मॅरेज करू नका. तुम्ही लव्ह मॅरेज करून त्याचंही जीवन खराब करता, त्याच्या आईवडिलाचंही जीवन खराब करता. आणि आजकालच्या मुलींचं तर झालंच आहे म्हणा, आजकालच्या मुली जराशा त्यांना सासू सासरे नको असतात, त्यांना थोडीशी लुडबुड केली तर सासूनी ते आवडत नाही. मी खूप बघते, डोळ्याने बघते आणि चुपचाप पाहते. जिथं खटकलं तिथे ओळखीचं असलं तर बोलते सुद्धा. असं नाही मला चांगलं भेटलं म्हणून नाही, चांगलं भेटलं म्हणजे तुम्हाला चांगलं वागावं लागते, त्यांच्यानुसार तुम्हाला थोडंसं वागावं लागते, आपल्यानुसार ते थोडं वागतात, नाहीतर मी म्हणन तसंच असं नसतं म्हणून म्हटलं. आणि मी माझे सासरे शिक्षक आहे त्यामुळे मीच गावात गेली म्हणजे गावासारखी राहते, इथे आली म्हणजे इथल्यासारखी राहते. मला मनाई नाही माझ्या घरी ड्रेस घालायला काही, पण माझ्या सासरी गेल्यावर त्यांच्या मुली सुद्धा घालत नाही. मग मीच जर घातला तर तेवढा रिस्पेक्ट तर आपण समोरच्या व्यक्तीचा ठेवायलाच हवा, आपल्या आई वडिलाची शिकवण तेवढी तर आपण जपायलाच हवी, नाही का? म्हणून मला कमेंटमध्ये भरपूर प्रश्न येतात, ताई तुम्ही हे काऊन जा साडीच काऊन घालता तुमच्या. माझ्या घरचे कोणीच काही म्हणत नाही मला, व्हिडिओ बघताना त्यांना दिसते ना ड्रेसवर, पण माझ्या सासऱ्यांसमोर आमच्या घरात अजून कोणी ड्रेसवर गेलं नाही. मला लग्नाला 16 झाले, मी सुद्धा माझ्या सासऱ्यांसमोर ड्रेसवर गेली नाही, तेवढा रिस्पेक्ट. माझे मोठे जाऊ सुद्धा, त्यांचे वडील पण सर्व्हिसर आहे, पण त्यांच्या घरी सुद्धा माझी जाऊ सुद्धा इथे आल्यावर एवढे वर्ष गावात राहते, त्या सुद्धा कधी ड्रेस गाऊन त्यांनी सुद्धा घातला नाही आहे, ते पण साडीवरच असतात. तर ते रिस्पेक्ट तुमच्या आई वडिलाकडून तुम्हाला शिकण्यात येते. हा म्हणजे मला सांगायचा तात्पर्य तुम्हाला हेच आहे, तुमच्यामध्ये ऍडजस्टमेंट असेल तर तुम्ही लव्ह मॅरेज करा, अन्यथा करू नका. माझं एवढंच सांगायचं आहे. आता मला जे नेहमी प्रश्न विचारतात ना, ताई अरेंज मॅरेज चांगलं की लव्ह मॅरेज चांगलं, त्याचं उत्तर तुम्हाला मिळून गेलं असेल, नाही का? नसं मिळालं तर पुन्हा कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सविस्तर समजून सांगेल. कळलं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज कोणचं बेटर आहे, तर हे तुम्हाला माझ्या बोलण्यातून कळलंच असेल, नाही का? तर चला भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत पुढच्या
आणि प्लीज कोणालाही जातीवर बोलू नका, कोणची असो मग ते, कोणाचीही असो कोणतीही असो. मी नागपुरात राहते, मी इतके आंतरजातीय विवाह छान असे मस्त काय म्हणतात त्याला अशा पद्धतीने बघितले आहे, चांगल्या अरेंज मध्ये करून दिलेले आंतरजातीय विवाह मी बघितले आहे नागपूरमध्ये. तर मला खूप चांगलं वाटतं, आमच्या वेळेसचा जमाना वेगळा होता, आताचा थोडासा चांगला पुढारत चालला आहे आणि छान वाटतं असं बघून. एकमेकांना सपोर्ट करून छान एकमेकांचा आदर करा, एकमेकांना एकमेकाच्या जातीवरून बोलू नका. खूप घाण असतं तसं बोलणं, कारण का आपले पण मुलं आहे, आपले मुलं उद्या काय करणं याची गॅरंटी आपल्याला नाही. म्हणून कोणाच्याही मुलीला कोणाच्या मुलाला नावं नको आठवू याने असं केलं, माझा मुलगा करणार नाही, तुमचा मुलगा करणार नाही. जरी खालची मान तुमचा मुलगा वर नसेल करत, नंतर काय करणं याची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून कोणाच्या मुला मुलीला यावरून बोलू नका, कारण का खूप डोळ्यांनी बघितले आहे. जय लोकांनी असं म्हटलंय ना, माझ्या मुली अशा करणार, त्यांची मुलगी पहिले गेलेली अशी बघितलंय, मग ना चार चौघात त्यांना बोलायची उजागरी, म्हणून मग लोक बोलतात त्यांना, कारण आपण वागायचंच नाही ना तसं. लोकांच्या मुलीला कशाला बोलायचं, काय गरज आहे लोकांच्या मुलीला बोलण्याची, नाही का? आपल्या घरातल्या मुली आपल्या घरातल्या मुलं सांभाळायचं, आपण लोकांची मुलगी काय करते, लव्ह मॅरेज केलं म्हणजे असं असते तसं असते. म्हणून म्हणतो कधीच कोणाच्या मुलीला असं म्हणू नका, का तुमच्याही घरात मुली असतात, माझ्याही घरात मुलगी आहे, माझ्याही घरात मुलं आहे. मुलगा असो का मुलगी असो, प्रत्येकाला समान अधिकार असतं आपल्या आपल्या जीवनसाथी निवडण्या. लग्नानंतर तिला तिथे राहायचं असतं, आई वडिलाच्या घरी नाही राहायचं असतं. आणि आई वडिलाला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे, जेणेकरून मुलगा समजा व्यसनी असं तरी तुम्ही त्या मुलाशी लग्न करता, तो दिसतो त्याला व्यसन आहे दुनियाभराचं, तरी तुम्ही त्याच्याशी लग्न करता, तेही चुकत, त्याचा पण आई वडिलाला नंतर त्रास होतो. म्हणून लग्न करताना हा 100 वेळा विचार करून करा, ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, नंतर पस्तावल्यापेक्षा तुम्ही आधीच थोडे सतर्क राहिले. मुलगा कसा आहे तर मुलाची फॅमिली पण तेवढीच महत्वाची असते, प्रॉपर्टीपेक्षा फॅमिली. फॅमिली चांगली असली तर तुम्ही प्रॉपर्टी कमावली समजून घ्यायचं, तिथे तुमचा निभकार होणारच जर फॅमिली चांगली असली तर. म्हणून लव्ह मॅरेज करताना फॅमिली ही सगळ्यात पहिले बघायची. मुलगा तर असतोच पण फॅमिली सोबत आपल्याला राहावं लागतं, पुढे खूप प्रॉब्लेम येतात, डिलिव्हरीचे राहतात, आजार पण असतो मुलांचा, आपल्या बरंच काही असतं, तिथे फॅमिलीची खूप गरज असते तेव्हा. म्हणून म्हटलं तुम्हाला, तर चला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय शिवराणी, बाय बाय.